Hello students, today we are going to study the next chapter called as the coordination compound. Now, what is mean by the coordination compound? In the 11th standard, you already study what is mean by the covalent compound, ionic compound or chemical compound. But here we have to discuss in this chapter coordination compound. What is mean by the coordination compound? Now this compound which is made up from the two species. One species which is called as the metal and the second one is called as the ligand molecule. Now this metal which is surrounded by the ligand molecule through this coordinate bond. Now this arrowhead which is towards the metal atom called as the coordinate bond. This is called as the coordinate bond. How this coordinate bond is prepared or how this coordinate bond is made? This ligand which donate the electron pair to this central metal atom and form this bond. And this bond is called as the coordinate bond. Now this metal which is nothing but the transition metal. Generally, this is the transition metal. And this transition metal, which is surrounded by this iron, or it is a molecule or iron. This iron, they may be neutral or they may be the negatively charged. By what? This transition metal, by this coordinate bond. And this compound which is prepared here is called as the coordination compound. पहा कि हा coordination compound हा कसा prepare केला जातो किंवा कसा असतो तो. तर हा coordination compound समजण्यासाठी तुम्हाला दोन त्या ठिकाणी घटक तुम्हाला माहिती पाहिजे. एक म्हणजे metal आणि दुसरा म्हणजे त्याला attach असणारा एक molecule ज्याला आपण ligand असं आपण म्हणतो. यामध्ये जो मेटल आहे तो जनरली ट्रांजिशन मेटल असतो आणि त्याच्या सराउंडिंग मध्ये हे लिगँड मॉलिक्युल्स जे लिगँड काय असू शकतात जे न्यूट्रल मॉलिक्युल असू शकतात किंवा ते त्या ठिकाणी निगेटिवली चार्ज आयन असू शकतात आणि ज्यांच्या मध्ये हा कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. मग हा कोऑर्डिनेट बॉन्ड कसा तयार होतो की त्याच्यामध्ये ही जी लिगँड स्पीसीज आहे ती लिगँड स्पीसीज ही इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करते या सेंट्रल मेटल ॲटमला आणि तो मेटल ते इलेक्ट्रॉन पेअर काय करतो तो ऍक्सेप्ट करतो आणि अशा प्रकारे त्यांच्यापासून जो कंपाऊंड तयार होणार आहे त्या कंपाऊंडला कोऑर्डिनेशन कंपाऊंड असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं. आता एक उदाहरण घेता येतं आपल्याला. पहा यामध्ये निकेल टेट्राक्लोराइड. आता याच्यामध्ये हा एक कंपाऊंड आहे त्याला आपण कोऑर्डिनेट कंपाऊंड असं म्हणूया की ज्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम हा निकेल आहे आणि त्या निकेलच्या सराउंडिंग मध्ये हे चार क्लोरीन ॲटम्स आहेत की जे चार क्लोरीन ॲटम्स हे त्याच्या सराउंडिंग मध्ये असतात आणि अशा प्रकारे मग या क्लोरीन कडून निकेल कडे जाणारा ॲरो हेड आपण दाखवलाय. व्हॉट डज इट इंडिकेट? इट इंडिकेट दॅट this chlorine atom, this four chlorine atom which donate the electron towards this nickel and this nickel which accept this electron and form this bond called as the coordinate bond and the compound which is prepared here or which is formed is called as the coordination compound. Then the next one, it is what? K4 FeCN by 6. आता या सुद्धा एक्झाम्पल मध्ये एफ ई हा सेंट्रल मेटल ॲटम आहे आणि त्या एफ ई ला किंवा हे आपण चार्जेस त्या ठिकाणी K4 जर निघून गेला त्याच्यामध्ये चार निगेटिव्ह चार्जेस येतात. आता हा एक तयार झाला कॉम्प्लेक्स. यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम हा एफ ई आहे म्हणजे इथं सेंट्रल मध्ये आपण लिहिला आणि त्याला 6 CN मॉलिक्युल्स अटॅच आहे. मग ते 6 CN मॉलिक्युल्स अशा प्रकारे मला त्या ठिकाणी बॉन्डेड दाखवता येतात आणि इथे मला CN लिहिता येईल. दिस इज द CN 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 अँड CN आणि याच्यावरती कंप्लीट चार्ज कोणता आहे?
minus 4. आणि अशा प्रकारे जो कंपाउंड तयार झाला आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, कोऑर्डिनेशन कंपाउंड. म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाउंडची डेफिनेशन आपल्याला कशा प्रकारे तयार करता येते की इट कन्सिस्ट ऑफ व्हॉट द मेटल सराउंडेड बाय द मॉलिक्यूल ऑन आयन. थ्रू दिस कोऑर्डिनेट बॉन्ड सच कंपाउंड इज कॉल्ड एज द कोऑर्डिनेशन कंपाउंड. त्या कंपाऊंडला कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणायचं. त्याच्यामध्ये हे त्याचे दोन एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी सांगतोय. मग त्यामध्ये येणाऱ्या टर्म्स कोणकोणत्या त्या टर्म्स आपण बघूयात. त्यातली टर्म आहे त्यामध्ये लिगँड. मेटल तर आपल्याला माहिती आहे, पण यामध्ये नेक्स्ट येते टर्म ती त्याला आपण लिगँड असं म्हणतो. मग लिगँड म्हणजे काय की द स्पेसिस विच इज सराउंडेड बाय द मेटल ॲटम थ्रू द कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणजे द स्पेसिस सराउंडेड बाय द स्पेसिस सराउंडेड बाय मेटल ॲटम इज कॉल्ड लिगँड. इट्स कॉल्ड लिगँड म्हणजे मेटलला जे पण त्या ठिकाणी जी स्पेसिस अटॅच असेल त्याच्या बाजूला तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, लिगँड. आणि हा लिगँड काय असतो, विच इज अ इलेक्ट्रॉन डोनर. हा काय आहे, इलेक्ट्रॉन डोनर असतो. तो इलेक्ट्रॉन पेअर कोणाला डोनेट करतो, सेंट्रल मेटल ॲटमला तो डोनेट करतो. मग या लिगँडचे आपल्याला टाइप सांगायचे आहे. त्यामध्ये आपण नेक्स्ट कन्सेप्ट त्या ठिकाणी बघूया की टाइप्स ऑफ लिगँड. याला आपण टाइप्स ऑफ लिगँड. देअर आर टू टाइप्स ऑफ लिगँड. वन इज कॉल्ड एज द मोनोडिंटेट. वन इज कॉल्ड एज द मोनोडिंटेट लिगँड अँड द सेकंड इज कॉल्ड एज द पॉलीडिंटेट लिगँड अँड द थर्ड इज कॉल्ड एज ambidentate ligand. There are three types. Now here, what is mean by the monodentate ligand? Here, mono means one. That means it has a one donor atom. It has one donor atom to central metal atom. Central metal la फक्त एकच डोनर ॲटम जेव्हा अटॅच असतो तेव्हा त्या लिगँडला मोनोडिंटेट लिगँड म्हणायचं. डिंटेट मीन्स पॉइंट ऑफ अटॅचमेंट टुवर्ड्स व्हॉट, टुवर्ड्स द सेंट्रल मेटल ॲटम. अँड दिस मोनो मीन्स व्हॉट, सिंगल ऑर वन, वन डोनर ॲटम विच इज अटॅच ॲट द सेंट्रल मेटल ॲटम. नाउ एक्झाम्पल्स आर व्हॉट, देअर एक्झाम्पल्स ओ एच मायनस, सी एन मायनस, Cl minus. All these are called as the monodentate ligand because point of attachment at what? At this only a single atom. Hence it is called as the monodentate. Now the second one which is called as the polydentate. Here poly means many. Many means what? More than one. Here poly means many and many means what? More than one. Ekapeksha just the donor atom. That is the central metal atom la attaches. Tar, such a ligand is called as a polydentate ligand. That means which has what? More than one. More than one donor atom. It has what? More than one donor atom. Now this polydentate, they are further classified. याला परत classify करता येतं. It is further classified into two types. One is called as the bidentate. One is called as the bidentate ligand. And the second one is called as the hexadentate.
One is the bind intent. Again here, bind means two. That means it has what? Two side point of attachment towards the central metal atom. यामध्ये बाय शब्दाचा अर्थ परत दोन असा होतो. दोन म्हणजे काय की टू साइड पॉइंट ऑफ अटॅचमेंट ही कोणाला असते त्या सेंट्रल मेटल ऍटमला असते त्या लिगँड कडून. त्याला तुम्ही काय म्हणणार आहात बायडिंटेट लिगँड. आता ह्या बायडिंटेट लिगँड मध्ये एक्झाम्पल आपण घेऊयात. फर्स्ट वन इथिलीन डायअमाइन. यामध्ये इथिलीन डायअमाइन ज्याला ई एन या सिंबलला त्या ठिकाणी डिनोट करतो आपण इथिलीन डायअमाइन. मग आता या ठिकाणी इथिलीन डायअमाइन मध्ये पहा CH2 इथिलीन झाला डायअमाइन. डायअमाइन म्हणजे काय अमाइन त्याचे दोन ऍटम्स असतात म्हणजे पहा दिस इज द NH2 अँड NH2. या नायट्रोजन वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे आणि जे लोन करतात या ठिकाणी पहा पॉइंट ऑफ अटॅचमेंट दोन्हीकडून आहे NH2 कडून पण आहे या मॉलिक्युलला आणि इथून पण आहे म्हणून याला तुम्ही काय म्हणणार आहात इट इज कॉल्ड ऍज द यस म्हणजे या पॉइंट ऑफ अटॅचमेंट ही त्यांची त्या NH2 कडून असते. पहा त्याला मी अजून असं व्यवस्थित लिहिते NH2 आणि NH2 की ज्या नायट्रोजन वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ज्या दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स कडून हा कोणाला अटॅच असतो विच इज अटॅच टू द मेटल ऍटम. तो कशाला अटॅच आहे एखाद्या मेटलला म्हणजे याची पॉइंट ऑफ अटॅचमेंट ही किती साईड न झाली दोन साईड न झाली या NH2 कडून आणि त्यानंतर दुसऱ्या NH2 कडून. आधी मोनोडेंटेट मध्ये काय होतं की पॉइंट ऑफ अटॅचमेंट फक्त एका सिंगल ऍटम कडून होती पण इथे मात्र बायडेंटेट मध्ये काय झालं की पॉइंट ऑफ अटॅचमेंट टुवर्ड दिस मेटल ऍटम फ्रॉम दिस टू साइड ऍटम कॉल्ड ऍज अ NH2 अँड NH2. दिस इज द एक्झाम्पल इथिलीन डायअमाइन हे त्यामध्ये त्याचं एक्झाम्पल असेल. नाउ द सेकंड एक्झाम्पल अगेन ऑक्झॅलेटो आयन. दिस इज द ऑक्झॅलेट आयन. ऑक्झॅलेट आयन मीन्स व्हॉट C2O4. हा एक एक्झाम्पल आहे या लिगँडचं एक्झाम्पल आहे. पहा C2O2 मग पहा C डबल बॉन्ड O आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन ऍटम याला अटॅच O अँड O. पहा C2 आणि ऑक्सिजनचे चार ऍटम्स आहेत पण ते चार ऑक्सिजनचे ऍटम्स कशा पद्धतीने अटॅच आहे या पद्धतीने म्हणजे C डबल बॉन्ड O आणि त्याच कार्बनवर ऑक्सिजनचा एक ऍटम C डबल बॉन्ड O त्याच कार्बनला एक ऑक्सिजन ऍटम आहे. मग आता या ठिकाणी पॉइंट ऑफ अटॅचमेंट या ऑक्झॅलेट आयनची त्या मेटलला कशा प्रकारे असेल की याच्यामध्ये जो ऑक्सिजन ऍटम आहे हा ऑक्सिजन ऍटम त्या मेटलला त्यामध्ये अटॅच असेल फ्रॉम दिस टू साइड हेन्स इट इज कॉल्ड ऍज द बायडिंटेट. ठीक आहे त्याला तुम्ही बायडिंटेट म्हणणार आहात की यामध्ये दोन ऍटम कडून पॉइंट ऑफ अटॅच म्हणजे दोन डोनर ऍटम्स आहेत त्या ठिकाणी इट हॅज व्हॉट टू डोनर ऍटम्स आणि ते दोन डोनर ऍटम कोणाला असेल त्या मेटलला अटॅच असेल. तर दिस इज द एक्झाम्पल ऑफ ऑक्झॅलेट आयन इथिलीन डायअमाइन. दिस टू आर द एक्झाम्पल ऑफ बायडिंटेट लिगँड. म्हणजे बायडिंटेट तुम्हाला विचारलं तर बायडिंटेट मध्ये काय सांगणार तुम्ही इट हॅज द टू डोनर ऍटम और इट हॅज द टू साइड पॉइंट ऑफ अटॅचमेंट टुवर्ड दिस मेटल ऍटम. सेंट्रल मेटलला दोन साईड कडून पॉइंट ऑफ अटॅचमेंट त्याची असते. मी इथं मेटलसाठी कुठला पर्टिक्युलर मेटल न घेता यामध्ये जनरल मी इथे लिहिलेले आहे त्या ठिकाणी एम आणि तो एम सिम्बॉल हा मेटलसाठी असेल. तर दिस इज द बायडिंटेट. त्यानंतर हेक्साडिंटेट. आता हेक्साडिंटेट म्हणजे काय हेक्साडिंटेट. आता इथे हेक्सा हेक्सा मीन्स सिक्स म्हणजे काय सांगणार इन द हेक्साडिंटेट लिगँड सिक्स साइड पॉइंट ऑफ अटॅचमेंट टुवर्ड द सेंट्रल मेटल ऍटम और इट हॅज अ सिक्स डोनर ऍटम विच आर अटॅच टू द सेंट्रल मेटल ऍटम कॉल्ड ऍज द हेक्साडिंटेट लिगँड. त्याचं एक्झाम्पल आहे
ethylene, diamine, tetraacetate. त्यामध्ये त्याचं एक्झाम्पल EDTA, इन शॉर्ट त्याला लिहिता येतं, दिस इज अ EDTA, इथिलिन डायअमाइन टेट्राएसिटेट, हे त्याचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये डायअमाइन म्हणजे याच्यामध्ये दोन नायट्रोजन कडून त्याची पॉइंट ऑफ अटॅचमेंट असेल, आणि टेट्राएसिटॅटो म्हणजे चार ऑक्सिजन कडून पॉइंट ऑफ अटॅचमेंट झाली, म्हणजे चार ऑक्सिजन कडून आणि दोन नायट्रोजन कडून, म्हणजे अशा प्रकारे सहा साईडनं पॉइंट ऑफ अटॅचमेंट असते टुवर्ड्स द सेंट्रल मेटल ऍटम कॉल्ड ऍज अ हेक्साडेंटेट लिगँड. आपल्याला सिलेबसमध्ये फक्त बायडेंटेट आणि हेक्साडेंटेट दिलेले आहे. ऍक्च्युअलमध्ये पॉलिडेंटेट लिगँडना फर्दर क्लासिफाय करत असताना बायडेंटेट, ट्रायडेंटेट, टेट्राडेंटेट, हेक्साडेंटेट असे कितीतरी टाइप्स आपल्याला त्यामध्ये सांगतात. पण सिलेबसमध्ये आपल्याला हे दोनच दिलेले आहेत, म्हणून आपण हे दोनच एक्झाम्पल्स त्याचे आपण डिस्कस करू. त्यानंतर तिसरा टाईप सांगता येतो, विच इज कॉल्ड ॲज द ॲम्बेडिंटेट लिगँड. त्यानंतर जो तिसरा टाईप आहे, त्या तिसऱ्या टाईपला म्हणणार आहोत आपण ॲम्बेडिंटेट लिगँड. आता ॲम्बेडिंटेट म्हणजे काय पहा, आपण मोनोडेंटेट मध्ये काय सांगितलं, इट हॅज अ सिंगल डोनर ॲटम टुवर्ड्स अ सेंट्रल मेटल ॲटम. पॉलिडेंटेट मध्ये इट हॅज अ मोर दॅन वन डोनर ॲटम टुवर्ड्स द सेंट्रल मेटल ॲटम. अँड इन दिस ॲम्बेडिंटेट लिगँड इट हॅज द टू डोनर ॲटम बट इन अ कॉम्प्लेक्स द लिगँड विच इज अटॅच टू द मेटल इट इज ॲट द ओनली वन साईड. लक्षात घ्या, डिफरन्स लक्षात घ्या तिघांमध्ये काय आहे. ॲम्बेडिंटेटमध्ये काय सांगत आहोत की त्याच्यामध्ये दोन साईडनं पॉईंट ऑफ अटॅचमेंट असू शकते, पण जेव्हा एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये मात्र तो सिंगली बॉन्डेड असतो, म्हणजे सिंगली तो सेंट्रल मेटलला तो अटॅच असतो. एक्झाम्पल घेऊयात आपण, दिस इज द NO2, हे हा एक लिगँड आहे. आता या लिगँडमध्ये याला ॲम्बेडिंटेट का म्हणायचं, तर त्यामध्ये लक्षात घ्या एक्झाम्पलमध्ये की तो NO2 मेटल ॲटमला आयदर नायट्रोजन कडून अटॅच असेल, or it can be attacked from what, this oxygen atom. म्हणजे यामध्ये दोन डोनर ॲटम्स आहेत याच्यामध्ये. लक्षात घ्या, NO2 या लिगँडमध्ये, या स्पेसिसमध्ये दोन डोनर ॲटम्स आहेत. एक आहे नायट्रोजन कडून तो त्या मेटलला अटॅच असू शकतो, किंवा ऑक्सिजन कडून त्या मेटलला तो अटॅच असू शकतो. म्हणून NO2 ला काय म्हणणार आहोत आपण, ambidintate ligand, म्हणजे त्याची मेटलला पॉइंट ऑफ अटॅचमेंट आयदर फ्रॉम दिस नायट्रोजन ॲटम ऑर फ्रॉम दिस ऑक्सिजन ॲटम, हेन्स इट इज कॉल्ड ॲज द ambidintate ligand. द नेक्स्ट एक्झाम्पल थायोसायनॅटो ग्रुप, SCN, हा एक लिगँड आहे. मग यामध्ये सुद्धा दोन, याच्यामध्ये दोन, त्या ठिकाणी दोन प्रकारे आपल्याला त्याची पॉइंट ऑफ अटॅचमेंट मेटलला सांगता येईल. इट इज आयदर फ्रॉम वॉट, दिस मेटल, या मेटलला एस कडून, सल्फर कडून पॉइंट ऑफ अटॅचमेंट असेल, किंवा त्या मेटलला नायट्रोजन कडून, NCS. तर दिस इज द थायोसायनॅटो ग्रुप, आयदर टू द मेटल अटॅच फ्रॉम दिस सल्फर ॲटम ऑर फ्रॉम दिस नायट्रोजन ॲटम. Hence, it is also called as the ambidintate ligand. Now, the example of ambidintate are what? NO2 or SCN. NO2 is called as the nitride group and this SCN is called as the thiocyanate. This is the ambidintate and these are the examples. This is about the types of ligand. Difference lakshat hala? Monodentate, polydentate, ambidentate. मोनोडेंटेट मध्ये पॉइंट ऑफ अटॅचमेंट त्याची फक्त कोणाकडून असते, सिंगल ऍटम कडून असते. पॉलिडेंटेट मध्ये मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त पॉइंट ऑफ अटॅचमेंट त्याची असू शकते, दोन साईड कडून असू शकते, तीन साईड कडून असू शकते, चार साईड कडून असू शकते, किंवा सहा साईड कडून तो त्या मेटलला अटॅच असू शकतो. आणि ॲम्बेडिंटेट लिगँड मध्ये मात्र काय सांगणार आहोत आपण की
त्यामध्ये दोन पॉइंट ऑफ अटॅचमेंट, टू डोनर ऍटम्स आहेत, परंतु एखाद्या कॉम्प्लेक्स मध्ये मात्र दोन साइड कडून तो, एका कॉम्प्लेक्स म्हणजे सॉरी कॉम्प्लेक्स मध्ये मात्र तो फक्त सिंगली तो त्या ठिकाणी अटॅच असू शकतो. त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी दोन्हीकडून आहे, पण एका कॉम्प्लेक्स मध्ये तो एकाच एकदाच तो पॉइंट ऑफ अटॅचमेंट त्याची एकाच ऍटम कडून त्या ठिकाणी असू शकते. दिस इज कॉल्ड ॲज द ॲम्बिडेंटेड लिगॅंड. दिस इज अबाउट द, आता याच्यावरती क्वेश्चन्स विचारला जातो की ज्यामध्ये सपोज तुम्हाला विचारलंय की क्लासिफाय करायचंय त्या लिगॅंडला, लिगॅंडचे एक्झाम्पल्स दिलेत, सपोज तुम्हाला दिले की या ठिकाणी सी एन दिलेला आहे, ओ एच मायनस दिलेला आहे, सी एल मायनस दिलेला आहे, ई एन दिलेला आहे, सी टू ओ फोर टू मायनस दिलेला आहे, किंवा एन ओ टू दिलेला आहे, आणि म्हटलंय तुम्हाला की याला क्लासिफाय करा, क्लासिफाय दिस लिगॅंड, याचं क्लासिफिकेशन करायचं. मग आता क्लासिफिकेशन मध्ये कशावरून करणार? आता आपल्याला माहितीये की हे तीन एक्झाम्पल्स जे आहेत की यांची पॉइंट ऑफ अटॅचमेंट त्या मेटल ऍटमला फक्त एका ऍटम कडून असू शकते. म्हणजे हे एक्झाम्पल्स कोणाचे झाले? मोनोडेंटेटचे झाले. त्यानंतर ह्या दोन एक्झाम्पल्समध्ये पॉइंट ऑफ अटॅचमेंट त्यांची ही त्या ठिकाणी टू साईड आहे. ई एन म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं पूर्वी की ई एन हे इथिलीन डाय अमाईनचा शॉर्ट फॉर्म आहे, त्याला प्रिफिक्समध्ये लिहिलं जातं ई एन. आणि ऑक्सिजन ॲटममध्ये दोन ऑक्सिजन ॲटमकडून त्या मेटलला पॉइंट ऑफ अटॅचमेंट असेल, आणि एन ओ टूमध्ये मात्र काय असेल की तो मेटल ॲटम हा मात्र ॲम्बिडेंटेड झाला. म्हणजे मग तुम्हाला लिहिता येईल की मोनोडेंटेट लिगॅंड, मोनोडेंटेट लिगॅंड कोणते आहे, त्याच्यामध्ये एक्झाम्पल लिहिणार तुम्ही सी एन मायनस ओ एच मायनस सी एल मायनस. पॉलिडेंटेट लिगॅंड मध्ये तुम्हाला सांगता येईल ई एन आहे, सी टू ओ फोर टू मायनस आहे, हे लिगॅंड पॉलिडेंटेट झाले. आणि ॲम्बिडेंटेट, ॲम्बिडेंटेट मध्ये एन ओ टू, हे त्याचं एक्झाम्पल झालं. तशा प्रकारे दोन मार्कासाठी क्लासिफाय करायला तुम्हाला विचारतात, किंवा एमसीक्यूज मध्ये दिलेलं आहे की आपला कुठला मोनोडेंटेट आहे, चार ऑप्शन्स दिलेत तुम्हाला, त्याचा तुम्हाला आयडेंटिफाय करा असंही त्या ठिकाणी विचारू शकता. तर दिस इज अबाउट द टाइप्स ऑफ लिगॅंड. नाउ द नेक्स्ट कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज द टर्म्स यूज इन द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. इन दॅट यू हॅव टू स्टडी, वी हॅव टू स्टडी सम टर्म्स ऑर सम डेफिनेशन्स विच आर रिलेटेड विथ दिस कोऑर्डिनेशन कंपाऊंड. इन दॅट द फर्स्ट वन इज कॉल्ड ॲज द कोऑर्डिनेशन स्फियर. नाउ वॉट इज मीन बाय द कोऑर्डिनेशन स्फियर? इट कॅन बी डिफाईन्ड ॲज द सेंट्रल मेटल ॲटम अँड द लिगॅंड विच आर एनक्लोज्ड इन अ स्क्वेअर ब्रॅकेट इज कॉल्ड ॲज द कोऑर्डिनेशन स्फियर. नाउ वॉट इज द एक्झाम्पल ऑफ? एक्झाम्पल इज निकेल टेट्राक्लोराइड. इन दिस एक्झाम्पल हियर सेंट्रल मेटल ॲटम इज द निकेल अँड द लिगॅंड फोर क्लोरीन ॲटम्स आर प्रेझेंट. दॅट मीन्स क्लोरीन सी एल इज लिगॅंड अँड दिस टू मेटल अँड लिगॅंड विच आर एनक्लोज इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. दिस स्क्वेअर ब्रॅकेट दिस कॉन्स्टिट्यूट वॉट इज कोऑर्डिनेशन स्फियर. नाउ द सेकंड एक्झाम्पल के फोर एफ ई सी एन बाय सिक्स. इन दिस एक्झाम्पल विच इज द कोऑर्डिनेशन स्फियर? हियर द आउटसाइड दिस स्क्वेअर ब्रॅकेट पोटॅशियम के फोर ॲटम्स आर प्रेझेंट, बट हियर इन द स्क्वेअर ब्रॅकेट एफ ई सेंट्रल मेटल ॲटम अँड दिस सिक्स सी एन मॉलिक्यूल. दॅट मीन्स सी एन इज कॉल्ड ॲज द लिगॅंड विच आर एनक्लोज्ड इन स्क्वेअर ब्रॅकेट. दॅट मीन्स दिस स्क्वेअर ब्रॅकेट विच कॉन्स्टिट्यूट द कोऑर्डिनेशन स्फियर, इट इज कॉल्ड ॲज द कोऑर्डिनेशन स्फियर, दिस स्क्वेअर ब्रॅकेट. नाउ विच इज रिमेनिंग हियर? के फोर ॲटम. के फोर आर कॉल्ड ॲज द काउंटर आयन. नाउ द सेकंड डेफिनेशन इज वॉट? काउंटर आयन. काउंटर आयन मीन्स वॉट? की द आयन्स आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्फियर ऑर द आयन्स विच आर आउटसाइड वॉट? द कोऑर्डिनेशन स्फियर ऑर द विच इज कॉल्ड ॲज द स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जे उरलेलं असेल त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? काउंटर आयन्स.
So in this example, K4 which is remaining here, because this efficient 6 which is enclosed in a square bracket which constitute the coordination sphere. Now what is remaining here? Here the K4 ions are remaining. Hence this K4 are called as the, this K4, K carries the positive charge. This is called as the counter ion. Now the second example, Na3 cobalt NH3+6. Now in this example, now this square bracket which constitute again what? The coordination sphere, which is a part of the coordination sphere, which is remaining here? Sodium 3 atom. That means this 3 Na plus and this 3 Na plus, which are called as what? The counter ions. Or take another example, FeCn+6 and this SO4+2. Now in this example, again this square bracket FeCn+6, which is enclosed in a square bracket, that means it is a part of the again coordination sphere. Now what is remaining here? SO4. SO4 ions are remaining. Means this SO4 ions, that means this SO4-2-, which is called as the counter ion. This SO4 which is remaining here are called as the counter ion. Next term called as the charge number of complex ion. Now what is meant by the charge ion or charge number? Charge number means what? The net charge on the complex is called as the charge number. Suppose in this example, FeCn+6 and this 2 carries the negative charge. Now in this complex, which net charge is acquired here? Here the 2 minus charge are here. Now this 2 minus charge is called as the charge number. It is called as the charge number. Again, the next example, CONH3+6 or NH3+4 Cl2, and this 3 carries the positive charge. Now in this complex here, 3 positive charge which are present on this complex. Now the net charge is what? +3. This +3, which is called as the charge number, or it is also represented with what? -2, and here in this example +3. This is called as the charge number. This definition asks for the 1 mark.